नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरुण मॅथ्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. यावर्षी आता 10वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि या बदललेल्या अभ्यासक्रमावर विविध व्हिडिओ आपल्यासाठी अरुण मॅथ्सच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार प्रयत्न करत आहे. तरी तुम्ही या व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येऊ शकतात. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 2 यामध्ये समरूपता प्रकरणातील सरासरी 1.1 यामधील पहिले आणि दुसरे गणित हे अपलोड केलेले आहे. तर आज आपण तिसरं आणि चौथं गणित या अभ्यासणार आहोत. तर पाहूया तिसरं गणित. यामध्ये आपण काय दिसतंय, आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर एस, त्यानंतर पी आर 12, आर क्यू 6 आणि पी एस 6. अशा पद्धतीने किमती दिलेल्या आहेत आणि क्यू टी हा जो क्यू टी आहे हा क्यू टी ची आपल्याला किंमत काढायची. तर आपल्याला जर या ठिकाणी त्रिकोण दिसत त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती असणं आवश्यक आहे. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 × π/ उंची या स्वरूपाने त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. आता त्रिकोण पी क्यू आर एस सूत्र आपल्याला सूत्र मिळालेलं आहे, त्यानुसार आपण क्षेत्रफळ काढणार आहोत. तर त्याची पाया आणि उंची महत्वाची. त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर याचा पाया आहे आर क्यू आणि उंची काय आहे पी एस. आपण आकृतीमध्ये थोडा बदल केला जेणेकरून आपल्याला समजण्यास सोपं जाऊ शकतो. मग पी एस ही उंची, म्हणजे जर त्रिकोण पी क्यू आरचा क्षेत्रफळ काढायचा असेल आर क्यू पाया आणि पी एस उंची. परंतु जर या त्रिकोणाचं समजा पी क्यू आर या त्रिकोणाची जर समजा थोडी दिशा बदलली, काय केली आपण त्रिकोणाची दिशा बदलली, जसा एखादा मनुष्य एका जागेवर बसून कंटाळलेला असतो त्याच पद्धतीने आपण त्रिकोणाची काय करणार, जागा बदलणार. मग जर त्रिकोणाची दिशा बदलली म्हणजेच काय, तर दिशा अशा पद्धतीने गेली बरोबर. म्हणजेच काय केलं, तर हा जो पी बिंदू आहे तो थोडा या बाजूला आला, आर बिंदू इकडे गेला आणि क्यू बिंदू यावरती गेला बरोबर. बघा आकृती असा घेतला पाहिजे आपण. हा जो पी बिंदू आहे या बाजूला गेला म्हणजे या ठिकाणी आला, त्यानंतर आर बिंदू सर या बाजूला आला, त्यानंतर या ठिकाणी क्यू आणि पी आर वर लंब क्यू टी म्हणून हा लंब बरोबर. आता या ठिकाणी हा त्रिकोण फक्त या बाजूला या जागा अशी बदल. मग आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सुरुवातीला आपण, तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या त्रिकोण पी क्यू आर ची उंची क्यू टी दिसते बरोबर. आणि या ठिकाणी पाहिलं पूर्वीच्या जागेवर पाहिलं तर उंची आपल्याला पी एस दिसते. म्हणजे त्रिकोण तोच पी क्यू आर त्रिकोण आहे परंतु उंची वेगवेगळी दिसते. मग सुरुवातीला आपण उंची पी एस घेऊन क्षेत्रफळ काढूया. मग त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 × पाया, पाया काय आर क्यू गुणिले उंची, उंची काय पी एस बरोबर. 1/2 × आर क्यू किती आहे 6 गुणिले पी एस किती आहे 6. तर दोनच्या पाड्यामध्ये 6 येतात म्हणून आपण दोघांना 6 ला पाहतो. आपल्याला दिलेला नाही. आता 2 च्या पाण्याचा 12 येतात म्हणून 2 ने भाग 2
देखेबे आणि देसर बारा मग सहा एके सहा सहा गुणिले क्यू टी सहा गुणिले क्यू टी परंतु आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर चा क्षेत्रफळ सुरुवातीलाच काढलेले आहे आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर चा क्षेत्रफळ किती आहे 18 आता इथे सहा क्यू टी ला गुणाकार झाले तर पक्षांतर केलं तर कसे येतील भागाकार म्हणजेच काय झाला क्यू टी बरोबर 18 भागिले 6 बरोबर 6 च्या बरोबर काय आहे बरोबर 6 1 7 आणि 6 3 18 म्हणजे किती उत्तर आलं क्यू टी बरोबर 3 क्यू टी बरोबर किती निघाले अशा पद्धतीने आपण त्रिकोण एकच त्रिकोण पीक्यूआरएस परंतु त्याचं क्षेत्रफळ आपण दोन प्रकारे काढलं की दोन प्रकारे उंची किंवा लांबीची जागा बदलली त्या पद्धतीने आपण त्याचं क्षेत्रफळ काढलं आहे आपण जो क्यू टी हवा होता तो क्यू टी पी चौथ्या उदाहरणाचा पाहूया चौथ्या उदाहरणाकडे काय दिसते एक आकृती दिसते त्या आकृतीचे सुरुवातीला व्यवस्थित निरीक्षण करताना त्यामध्ये काय दिले आणि आपण काय काढायचं आहे तर आपल्यासमोर जी आकृती दिसते त्यामध्ये रेषा एबी आणि बीसी या दोन रेषा समांतर दिसतात आणि त्या दोन रेषांनी समांतर रेषांनी दोन त्रिकोण तयार करणे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीसीडी बरोबर आणि आपण काढायला काय सांगितलं आहे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं आहे म्हणजे बघा ज्या दोन समांतर रेषांमधून जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत त्यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं परंतु आपण या गुणोत्तर काढत असेल त्यांचं क्षेत्रफळ काढणं आवश्यक आहे मग त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं जर असेल तर त्यांची पाया आणि उंची माहिती असणं गरजेचं आहे मग आपण त्यांची पाया आणि उंची याचा विचार करूया परंतु असे एक गुणधर्म आहे की जेव्हा दोन समांतर रेषांमध्ये जेव्हा दोन त्रिकोण तयार होत असतात त्यांची उंची समान असते मग त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीसीडी यांची उंची कोणती आहे एपी ही समान आहे बरोबर म्हणजे आपल्या दोन त्रिकोणांची उंची मिळाली आता त्या दोन त्रिकोणाचा पाया शोधू मग त्रिकोण ए बी आणि सी असा पाया काय आहे बीसी बरोबर त्रिकोण ए बी सी पाया बीसी त्यानंतर त्रिकोण बी सी आणि डी बी सी आणि डी याचा पाया काय बी सी म्हणजे बघा दोन्ही त्रिकोणांचा पाया देखील कसा आहे समान उंची सुद्धा समान आहे म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असते तेव्हा त्यांचं गुणोत्तर कसं असते समान असते तर बघा आता इथे पाहूया आपण की या ठिकाणी काय दिसते येथे रेषा एडी समांतर रेषा बीस या दोन रेषा कशा दिसतात आपल्याला समांतर रेषा मग या दोन रेषा समांतर दिसतात आणि त्यांनी कोणते दोन त्रिकोण केलेले तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीसीडी हे समांतर त्या दोन रेषांच्या आणि दोन त्रिकोण मग ते जेव्हा दोन समांतर रेषा तयार होते त्रिकोणामध्ये उंची समान असते बरोबर मग येथे रेषा एबी समांतर रेषा बीसी रेषा समांतर असल्यास त्यामध्ये असणाऱ्या दोन त्रिकोणांची उंची समान असते बरोबर दोन समांतर रेषा असल्याकारणाने त्यामध्ये असणाऱ्या दोन त्रिकोणांची उंची जी असते ती कशी असते समान बरोबर त्या दोन त्रिकोणांची उंची कशी असते समान त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी यांची कोणती उंची एपी यांची एपी उंची एपी उंची कशी सहा
समान आहे. तसेच असा जसा त्यांची एपी म्हणजे समान आहे तसे त्यांचा पाया देखील कसा आहे समान आहे. तसेच त्यांचा पाया पाया कोणता आहे बी सी. त्यांचा पाया बी सी हा देखील हा समान. जे दोन्ही रेषा समांतर आहेत त्यामध्ये त्या दोन त्रिकोणांची उंची देखील समान आहे. त्यासोबत या आकृतीमध्ये आपण बी सी हा पाया देखील त्यांना समान वाटते. जेव्हा दोन त्रिकोणांची उंची आणि पाया समान असतो त्यावेळेस त्या दोन त्रिकोणांचे गुणोत्तर हे समान असते किंवा एक असते. बरोबर. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी त्यांचा गुणोत्तर कसा समान म्हणजेच काय एक छेद एक म्हणजेच एक त्यांचं एक छेद एक म्हणजे काय असते एक. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी याचं गुणोत्तर काय आहे एकास एक. एकास एक म्हणू शकतो किंवा त्याचं गुणोत्तर कसे समान. अशा पद्धतीने आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार. तर आपल्या चॅनल पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपण